नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 11 मार्चचे इम्पॉर्टंट करंट अफेअर अभ्यासू. आधी होमवर्कचा प्रश्न बघू. भारत आणि कोणता देश फ्रिंजेक्स 23 या संयुक्त सैन्य व्यायामात सहभागी होत आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये चालणाऱ्या हा सराव. नावरून तुम्हाला थोडंसं आयडिया आली असेल, याच्यामध्ये FR म्हणजे फ्रान्स आहे आणि नंतर IN म्हणजे इंडिया आहे. तर फ्रान्स इंडिया जॉईंट एक्सरसाइज असं आहे हे फ्रिंजेक्स 2023. आता बघा, कुठलीही एक्झाम असो 100% या लष्करी सरावांवरती युद्धाभ्यासावरती एकतरी प्रश्न हमखास असतोच. तर आता आपण आपला तो एक प्रश्न सिक्युअर करून घेऊ. तर भारताचे महत्त्वाचे काही लष्करी सराव ते कोणत्या देशासोबत होतात आणि त्यांची नावं काय हे एकदा आपण बघून घेऊ. अमेरिकेसोबत 2 महत्त्वाचे युद्धाभ्यास होतात, युद्ध अभ्यास नावाचा एक आणि दुसरा आहे वज्रप्रहार नावाचा एक. बांगलादेशसोबत संप्रीती, फ्रान्ससोबत आत्ता आपण बघितला फ्रिंजेक्स, त्यासोबतच शक्ती सराव गरुड आणि वरुण. इंडोनेशियासोबत गरुड शक्ती, थायलंडसोबत मैत्री सराव, मंगोलियासोबत नोमॅडिक एलिफंट, जपानसोबत 2 युद्धाभ्यास होतात धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन, चीनसोबत हँड इन हँड, ओमानसोबत 3 महत्त्वाचे सराव होतात, एक आपली इंडियन आर्मी आणि ओमानची आर्मी यांच्यामध्ये अल नजाह होतो, इंडियन नेव्ही आणि ओमानची नेव्ही यांच्यामध्ये नसीम अल बहर होतो आणि इंडियन एअरफोर्स आणि ओमानचं एअरफोर्स यांच्यामध्ये ईस्टर्न ब्रिज नावाचा सराव होत असतो. कझाकस्तानसोबत काजिंद, नेपाळसोबत सूर्यकिरण, भारत US आणि जपान या 3 देशांमध्ये मलबार नावाचा युद्धाभ्यास होत असतो. भारत सिंगापूरमध्ये सिम्बेक्स आणि उझबेकिस्तानसोबत डस्लिक नावाचा सराव आपण करत असतो. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. सर्वाधिक हस्तलिखित नोट्ससाठी कोणत्या भारतीय राज्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हॉल ऑफ फेममध्ये प्रवेश केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय. तर रिसेंटली आसामनी सगळ्यात जास्त हँडरिटन नोट्सचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं आहे, त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हॉल ऑफ फेममध्ये आता प्रवेश केला आहे. आता हे कसं काय झालं आहे, तर जाणून बुजून केलं आहे का आसाम राज्याने? तर नाही. अहोम राजवंशातले एक महान योद्धा होऊन गेलेले आहेत, ज्यांचं नाव आहे लचित बोरफुकन. तर यांची यावर्षी 400वी जयंती आसाम राज्य सरकार आणि आपलं केंद्र सरकार सुद्धा साजरी करते. तर राज्य सरकारने या लचित दिवसानिमित्त एक पोर्टल सुरू केलं होतं, जिथं विद्यार्थ्यांनी लचित बोरफुकन या विषयावरचे निबंध तिथं सादर केले होते. तर लचित बोरफुकनच्या या 400व्या जयंतीचा एक भाग म्हणून जेव्हा आसाम सरकारने लोकांना त्यांच्यावरती निबंध लिहून महान अहोम सेनापती जे आहेत हे तर त्यांना श्रद्धांजली वाहण्याचं आवाहन केलं होतं, तर तेव्हा हे निबंध सरकारला किंवा या पोर्टलवरती सादर करण्यात आले होते. आणि त्यानंतर काय झालं, तर या सगळ्या निबंधांचं एक कलेक्शन करून जगातला सगळ्यात मोठा फोटो अल्बम म्हणून आसाम सरकारला सादर करण्यात आला होता आणि त्यातूनच हे आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनलेलं आहे. ओके, आसाम राज्याबद्दल सांगायचं तर आसाम हे ईशान्य भारतातलं एक महत्त्वाचं राज्य आहे हे आपल्याला माहिती आहे, पण लक्षात असू द्या की तिकडचं हे सगळ्यात मोठं राज्य आहे. ओके, नॉर्थ ईस्टकडचं म्हणजे ईशान्येतलं सगळ्यात मोठं राज्य आहे 7 राज्यांमध्ये, ते आहे आसाम राज्य. याच्या उत्तरेला भूतान आणि अरुणाचल प्रदेश आहेत, पूर्वेला नागालँड आणि मणिपूर ही राज्य आहेत, तर दक्षिणेला इथं मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम ही राज्यं आपल्याला दिसतात. ईशान्य भारतातल्या 7 राज्यांपैकी आसाम हे सगळ्यात मोठं राज्य आहे, हे इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात असू द्या. ओके, इथं महत्त्वाच्या 2 वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत, एक आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, दुसरं आहे मानस वन्यजीव अभयारण्य. इथली महत्त्वाची राष्ट्रीय उद्यानं ज्याच्यापैकी एक आत्ता मी सांगितलं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, तर हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, एक शिंगी गेंड्यांसाठी हे प्रसिद्ध असतं. दरवर्षी पावसाळ्यात जेव्हा तिथे तिथल्या ब्रह्मपुत्रा या नदीला पूर येतो, तर या राष्ट्रीय उद्यानामध्ये पाणी जातं आणि तिथं पूर येणे, ह्या राष्ट्रीय उद्यानातसुद्धा पूर येतो, त्याच्यामुळे काय होतं की तिथले जे एकशिंगी गेंडे आहेत तर त्यांना प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. म्हणून बघा, दरवर्षी हे न्यूजमध्ये असतंच की इथले हे जे एकशिंगी गेंडे आहेत तर ते उद्यानाच्या बाहेर यायला बघतात त्यांचा जीव वाचवण्यासाठी. ओके, तर दरवर्षी तिथल्या ह्या ब्रह्मपुत्रा नदीला पूर येतोच. असो, तर तिथं बराक नदीसुद्धा आहे हेही माहिती असू द्या. राष्ट्रीय उद्यानं सांगत होते मी, तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान, नामेरे राष्ट्रीय उद्यान आणि दिब्रू सैखोवा राष्ट्रीय उद्यान हे तिथले इम्पॉर्टंट राष्ट्रीय उद्यानं आहेत. ओके, आता पुढचा प्रश्न. बिमस्टेकची 19वी मंत्रीस्तरीय बैठक कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय, थायलंडमध्ये झाली ही बैठक, थायलंडच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे. तर आपल्याकडून आपल्या भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंग हे त्या बैठकीला उपस्थित होते. ही 19वी बिमस्टेक मंत्रीस्तरीय बैठक झालेली आहे. ओके, या बैठकीचे अध्यक्ष कोण होते, तर थायलंडचे उपपंतप्रधान डॉन प्रमुदविनाई हे त्याचे अध्यक्ष होते. बिमस्टेकबद्दल सांगायचं तर ह्याचं फुल फॉर्म माहिती असू द्या, बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन, आणि हे 7 आशियाई राष्ट्रांची मिळून बनलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 7
आशियाई राष्ट्र कोणते? तर बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे ते 7 राष्ट्र आहेत. ओके, आणि सध्याचे सरचिटणीस हे भूतानचे तेनझिन लेकफेल हे आहेत. ह्याचं हेडक्वार्टर आहे बांगलादेशमध्ये ढाका या ठिकाणी आणि बिमस्टेकची स्थापना झालेली आहे 1997. ओके, आता पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणी ट्रोपेक्स 2023 सराव आयोजित केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, भारतीय नौदलाने आयोजित केला होता हा सराव. आणि लक्षात ठेवा, 4 महिने एवढ्या जास्त पिरियडसाठी हा चालला होता. नोव्हेंबर 2022 ते मार्च 2023 या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये हा सराव आपल्या इंडियन ओशियन रिजनमध्ये म्हणजे हिंद महासागराच्या क्षेत्राच्या विस्तारामध्ये आयोजित करण्यात आला होता. ओके, ट्रोपेक्सचा फुल फॉर्म आहे थिएटर लेवल ऑपरेशनल रेडिनेस एक्सरसाइज फॉर 2023, म्हणजेच ट्रोपेक्स 23 असं याचं नाव आहे. तर कुठून कुठपर्यंत होता? तर खूप मोठ्या प्रदेशामध्ये हा सराव आपण पार पाडला आहे. तर लक्षात ठेवा, ह्याची समाप्ती झाली आहे अरबी समुद्रामध्ये. पण हा एकूण 4 महिन्याच्या पिरियडमध्ये हा सराव झाला आहे कुठे कुठे? तर संपूर्ण हिंद महासागराच्या क्षेत्रामध्ये, ज्याच्यामध्ये अरबी समुद्रामध्ये पण झाला आहे, बंगालच्या उपसागरामध्ये पण झाला आहे, आणि खाली दक्षिणेकडच्या आपल्या हिंदी महासागराच्या प्रदेशातसुद्धा हा सराव सेट केला होता. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडं 35° दक्षिणेपर्यंत आणि पर्शियन गल्फपासून ते ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडच्या किनारपट्टीपर्यंत म्हणजे जवळपास 21 दशलक्ष स्क्वेअर नॉटिकल मेलापेक्षा जास्त एरियामध्ये हा सराव आपण केलेला आहे. ओके, तर मार्च 2023 हा जो सराव आहे आपल्या भारतीय नौदलाचा एक खूप प्रमुख ऑपरेशनल स्तरावरचा हा ट्रोपेक्स नावाचा सराव असतो बघा, आणि ह्याचा एंड झाला आहे आता अरबी समुद्रामध्ये. ओके, पुढचा प्रश्न. नेपाळचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय, रामचंद्र पौडेल. हे तिथल्या नेपाळच्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची आता नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे. या राष्ट्रपतीपदासाठी त्यांचे ओपोनंट होते सुभाषचंद्र नेमवांग. नेपाळमध्ये ना राष्ट्रपतीची निवड कशी केली जाते? तर बघा, तिथे एक इलेक्ट्रल कॉलेज असतं ज्याच्याद्वारे राष्ट्रपतीची निवड केली जाते. तर या इलेक्ट्रल कॉलेजमध्ये कोणकोण असतं मग? तर तिथल्या फेडरल पार्लमेंटचे सदस्य असतात आणि तिथल्या प्रांतीय असेंब्लीचे सुद्धा सदस्य या इलेक्टोरल कॉलेजमध्ये असतात, जे की राष्ट्रपतीची निवड करतात. आता राष्ट्रपती यापूर्वीचे कोण होते? तर विद्यादेवी भंडारी या होत्या. यांच्यानंतर आता रामचंद्र पौडेल हे नवीन राष्ट्रपती बनलेत नेपाळचे. ठीक आहे, आता हे जे रामचंद्र पौडेल आहेत ना, हे तिथल्या नेपाळच्या संसदेच्या तिथलं जे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ज आहे, म्हणजे तिथलं जे कनिष्ठ सभागृह आहे, त्याचे ते माजी अध्यक्षसुद्धा आहेत. ओके, आणि यांना, रामचंद्र पौडेल यांना 8 पक्षांचा पाठिंबा आहे. सध्याचे नेपाळचे पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल. ठीक आहे, नेपाळबद्दल सांगायचं तर बघा, नेपाळ हे तेव्हाचं जे राज्य होतं जे की आता देश बनलं आहे, तर हे शहा डायनेस्टीनं तयार केलेलं राज्य होतं. नेपाळ जर आपण बघितलं तर हे हिमालय पर्वतरांगांमध्ये वसलेला एक भूपरिवेष्टित देश आहे, म्हणजे ज्याच्या आजूबाजूला अजिबात समुद्र नाही आहे. ह्याच्या उत्तरेला चीनची सीमा लागून आहे आणि बाकीच्या राहिलेल्या ज्या सगळ्या बाजू आहेत, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण, तर इकडं सगळ्या बाजूंनी आपला भारत आहे. ओके, पुढचा प्रश्न. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने 9 मार्च 2023 रोजी कोणत्या जिल्ह्यात सर्वात उंच राष्ट्रीय ध्वज स्थापित केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय, डोडा या जिल्ह्यामध्ये आपल्या भारतीय लष्करांनी रिसेंटली 100 फूट उंचावर नॅशनल फ्लॅग फडकावला आहे. आणि हा पॉईंट नोट डाऊन करा, खूप महत्त्वाचा आहे, की चिनाब खोऱ्यातल्या क्षेत्रामध्ये लष्करांनी फडकावलेला हा दुसरा उंच राष्ट्रध्वज आहे. लास्ट इयरसुद्धा जुलै मंथमध्ये किश्तवाड या ठिकाणी 100 फूट उंचीचाच किंवा याच हाईटवरती आपल्या लष्करांनी राष्ट्रध्वज फडकवला होता. आणि आता हा दुसरा अशा पद्धतीचा सेम हाईटचा राष्ट्रध्वज आहे. ओके, तर हा कुठं फडकावला आहे? तर डोडा स्पोर्ट्स स्टेडियमवरती लष्कराच्या डेल्टा फोर्सचे जे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल आहेत अजय कुमार, यांनी हा तिरंगा फडकावलेला आहे. आणि यानंतर स्पीच देताना त्यांनी असंही सांगितलं की देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांसाठी ही योग्य श्रद्धांजली असणार आहे, असंसुद्धा आपल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर जम्मू काश्मीर कुठे बघून घेऊ? तर इथे बघा, 2019 आधी हा संपूर्ण एरिया हा जम्मू काश्मीर राज्य होतं. 2019 ह्याचे दोन भागात दोन केंद्रशासित प्रदेश बनले, एक आहे जम्मू काश्मीर, दुसरा आहे लडाख. तर सध्याचा जो हा जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे, तर हा हिमाचल प्रदेश आणि पंजाब या राज्याच्या उत्तरेला आहे आणि लडाखच्या पश्चिमेला इथं आपल्याला हा दिसतो आहे. आणि ह्याला पाकिस्तानची सीमा लागलेली आहे. जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरही आहे आणि उपराजधानी आहे जम्मू. ओके, इथली महत्त्वाची राष्ट्रीय उद्यानं आहेत दाचीगम राष्ट्रीय उद्यान, सलीम अली राष्ट्रीय उद्यान, काझीनाग राष्ट्रीय उद्यान आणि किश्तवार. हे उंच
हाईटवरचं असलेलं राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे, इथे आपण मॅपमध्ये बघू शकतो, हे आहे काझीनाग नॅशनल पार्क, सिटी फॉरेस्ट म्हणजे सलीम अली नॅशनल पार्क, इथे आहे दाजीगम नॅशनल पार्क, इथे पीर पंजालच्या वरती आहे ते, इथे बघू शकतो आपण झास्करच्या खाली आहे, आणि ह्या सगळ्या ज्या लाईन्स आहेत ह्या ग्रेट हिमालय आहेत. ओके, किश्तवार नॅशनल पार्क इथे आपल्याला दिसते, आणि इथे आहे हेमिस नॅशनल पार्क. इथे तीन लाईन्स आहेत महत्त्वाच्या, काराकोरम, लडाख आणि झास्कर, त्याच्याखाली आहे ग्रेट हिमालयाची रान, आणि त्याखाली आहे पीर पंजाल. ओके, इथं महत्त्वाच्या नद्या दोन तीन आहेत, ह्या सगळ्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत, झेलम, चिनाब आणि रावी. ओके, पुढचा प्रश्न, मुहिद्दीन यासीन यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, मलेशियाचे माजी पंतप्रधान आहेत होते हे मुहिद्दीन यासीन. कधीपासून कधीपर्यंत? तर 2020-21 या पिरियडसाठी ते पंतप्रधान राहिलेले आहेत. सत्तेचा गैरवापर आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित काही केस आहेत त्यांच्यावरती, आणि या त्यांच्या तिथल्या कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती आता आरोप लावले जात आहेत. तर मलेशियाच्या भ्रष्टाचार विरोधी आयोगाने तिथले माजी पंतप्रधान मुहिद्दीन यासीन यांना आता रिसेंटली भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न, ईएमई युनिटचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण बनल्यात? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय गीता राणा. तर या कर्नल गीता राणा या आता ईएमई युनिटचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्यात. लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. रिसेंटली आपण 8 मार्चला जागतिक महिला दिन सेलिब्रेट केला आहे, आणि त्या महिला दिनानिमित्त आपल्या गव्हर्नमेंटनी एक डिफेन्स फील्डमध्येच एक अपॉइंटमेंट केली होती, ती आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितली होती. धामी असं त्यांचं नाव होतं. ओके, तशाच पद्धतीनं तेवढीच इम्पॉर्टंट ही सुद्धा अपॉइंटमेंट आहे. ईएमई म्हणजे काय असतं बघा, तर इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स. तर या फील्डमध्ये किंवा ह्याच्या कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्सच्या कर्नल आहेत त्या गीता राणा. तर या पहिल्या महिला अधिकारी बनल्यात ईएमई युनिटचे नेतृत्व करणाऱ्या. ओके, आता पुढचा प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने महिला आयकॉन्स लीडिंग स्वच्छता पुरस्कारांची पहिली आवृत्ती सुरू केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने महिला आयकॉन्स लीडिंग स्वच्छता पुरस्कारांची पहिली आवृत्ती आता सुरू केली आहे. लॉन्च कोणी केलं आहे? तर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हे पुरस्कार आता लॉन्च केलेले आहेत. आता ह्या पुरस्कार लॉन्च करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे बरं? तर महिलांच्या नेतृत्वाखालच्या ज्या संस्था आहेत किंवा वैयक्तिक महिलांनीसुद्धा शहरी स्वच्छता राबवणं किंवा असे कार्यक्रम राबवणं ज्याच्यातून लोक त्यांना फॉलो करतील, किंवा लोकांमध्येसुद्धा स्वच्छतेबद्दल आणि कचरा व्यवस्थापनाबद्दल जनजागृती तयार होईल, तर असं काम ज्या महिला किंवा महिलांच्या नेतृत्वाखालच्या संस्था करतील तर त्यांना हा पुरस्कार दिला जाईल. ओके, तर अशा पद्धतीचे शहरी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनातल्या प्रेरणादायी आणि अनुकरणीय उपक्रम साजरा करणं आणि त्यांचा प्रसार करणं हे या पुरस्काराच्या मागचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे, गोल्डन सिटी गेट टुरिझम अवॉर्ड सोहळा कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय, जर्मनीमध्ये हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. तर भारताने गोल्डन सिटी गेट टुरिझम अवॉर्ड्समध्ये गोल्डन आणि सिल्वर स्टार जिंकला आहे. तर हे जे गोल्डन आणि सिल्वर स्टार आहेत ना, तर हे भारताने जिंकलं म्हणजे कुणाला मिळाले? तर आपल्या भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाला हे मिळालेले आहेत. ओके, कशामुळं? तर याला टीव्ही, सिनेमा, कमर्शियल, इंटरनॅशनल आणि कंट्री इंटरनॅशनल ही एक कॅटेगरी असते. तर या कॅटेगरीमध्ये आपल्याला हा अवॉर्ड मिळालेला आहे. ओके, तर गोल्डन सिटी गेट पर्यटन पुरस्कार हा दरवर्षी पर्यटन, टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी या फील्डमध्ये दिले जातात, आणि यावर्षी आपल्याला गोल्डन आणि सिल्वर स्टार मिळालेले आहेत. आपल्या पर्यटन मंत्रालयाने कोविडनंतर जे फॉरेनर पर्यटक असतात तर त्यांना आपल्या देशामध्ये आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांचं आपल्या देशात स्वागत करण्यासाठी एक नवीन फिल्म विकसित केली होती, एक नवीन शॉर्ट मूव्ही विकसित केली होती, नवीन अतुल्य भारत ब्रँड फिल्म असं त्याचं नाव होतं. तर आपल्या ह्या मंत्रालयाने सोशल मीडिया हँडलमधून या फिल्मचा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रचार केला होता, प्रसार केला होता, आणि त्याला जगभरातून खूप चांगला प्रतिसादसुद्धा मिळाला होता, आणि म्हणून आपल्याला हा अवॉर्ड मिळालेला आहे. ओके, पुढचा प्रश्न, मार्च 2023 सतीश कौशिक यांचं निधन झालं. सतीश कौशिक यांना कोणत्या वर्षी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कार मिळाला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, 1997 त्यांना हा अवॉर्ड मिळाला आहे. कोण होते हे? तर फक्त अभिनेतेच नाही तर ज्येष्ठ अभिनेते तर होतेच, याशिवाय दिग्दर्शकसुद्धा राहिलेले आहेत ते. त्यांनी 100 जास्त पिक्चरमध्ये काम केलेलं आहे. जसं की त्यांचे फेमस काही पिक्चर होते जसं की जाने भी दो यारो, मिस्टर इंडियामध्ये ते होते, दिवाना मस्ताना आणि उडता पंजाबमध्ये सुद्धा ते होते. ओके, आणि या काही फिल्मसाठी ते प्रसिद्ध राहिलेले आहेत. त्यांना 2 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. पहिल्यांदा 1990 रामलखन या पिक्चरसाठी, नंतर 1997 साजन चले ससुराल या पिक्चरसाठी मिळाला आहे.
ठीक आहे. याच्यासोबतच महत्त्वाच्या रिसेंट झालेल्या मृत्यूवार्ता बघून घेऊ आपण, ज्यामध्ये आपल्या एक्झाममध्ये प्रश्न बनू शकतो. तर AM अहमदी यांचं रिसेंटली निधन झालं आहे. ते आपल्या भारताचे माजी सरन्यायाधीश राहिलेले आहेत. ओके. डॉक्टर कनक रेले यांचं निधन झालं आहे. त्या कोण होत्या? तर त्या जगप्रसिद्ध नृत्यांगना होत्या आणि मोहिनी अट्टमच्या वादकसुद्धा होत्या. ओके. जावेद खान अमरोही हे ज्येष्ठ अभिनेते होते. ललिता लाजमी हे प्रसिद्ध चित्रकार होत्या. वाणी जयराम यांना रिसेंटलीच पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. त्या दिग्गज पार्श्व गायिका होत्या. ओके. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर नीट समजलं असेल. आता जाता जाता तुमच्यासाठी होमवर्कचा प्रश्न आहे, आट्टुकल पोंगळा हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? याचा आन्सर आणि तुम्हाला लेक्चर कसं वाटलं ह्या गोष्टी तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा. तुमच्या कमेंट्स मी वाचत असते. तर ह्याचा आन्सर सांगेल मी पुढच्या लेक्चरमध्ये. भेटूयात मग येणाऱ्या लेक्चरसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.